राज्याला नवेस तर देशाला वीज पुरवठा करणाऱ्या विदर्भावर सरकार विजेचे दाम दुप्पट बिल आकारून अन्याय करत असल्यामुळे यापुढे हा अन्याय सहन करणार नाही असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात यावी या मागणीला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणीस विधानसभेच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून स्थानिक मनसे कार्यालयात क्रांती दिनापासून अभिनव आंदोलनाला सुरुवात केली आहे. दिल्ली राज्य सरकारने ज्या प्रकारे वीज ग्राहकांना 200 युनिट पर्यंत वीज बिल माफ करून दिलासा दिला त्याच धर्तीवर दुष्काळग्रस्त असलेल्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्हा आणि वणी विधानसभा मतदारसंघात वीज ग्राहकांना 200 युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्यात यावे यासाठी मनसेने हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी वणी शहरातील मनसे कार्यालयात आपल्या रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना मनसे उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वात पाठवणार आहेत. क्रांती दिनापासून मतदारसंघात रक्ताने लिहिलेल्या पत्राचा आणि स्वाक्षरी अभियानाला सुरुवात केली आहे. यापुढे मतदारसंघातील सर्व वीज ग्राहकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्याबरोबर 11,000 मनसे कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्र पाठवणार असल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा हा वणी विधानसभा मतदारसंघातच उत्पादित होतो. त्याचप्रमाणे वीज निर्मिती सुद्धा चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात होते. पण नागरिकांना धरण उशाला कोरड घशाला याप्रमाणे विजेसाठी जादा बिल अदा करावे लागत आहे. त्यामुळे वणी विधानसभा मतदारसंघातील वीज ग्राहकांना 200 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात येऊन वीज बिलात सवलत देण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनहितासाठी उग्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा मनसे उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांनी दिलेला आहे. यावेळी मनसे शहराध्यक्ष अनिल ढगे, आशिद शेख, मयूर घटोडे, इरफान सिद्दीकी, लक्की सोमकुवर, शिवराज पेचे, अमोल मनसेवार, विनोद कुचनकर यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी शेख इकबाल, वणी, यवतमाळ.